मागणीसाठी कराड येथे जनता क्रांती दलातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. कराड येथील जनता क्रांती दलाचे युवक जिल्हाध्यक्ष लोंढे यांनी 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कराड तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा नेणार असल्याचे सांगितले. याबाबतची अधिक माहिती अशी की हा मोर्चा सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी काढला जाणार आहे. यातील मागण्या अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ ब क ड असे वर्गीकरण करण्यात यावे. सेतू कार्यालयाकडून सर्वसामान्य लोकांची आर्थिक लूट केली जात असून सेतू रद्द करावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जनता क्रांती दलाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल लोंढे यांनी सांगितले. अनिल लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष जनता क्रांती दल. मी मंगळवार दिनांक 18 डिसेंबर 2018 रोजी कराड आंबेडकर पुतळ्यापासून कराड तहसीलदार कचेरीपर्यंत जवाब द मोर्चा घेण्यात येत आहे. तरी जनता क्रांती दल संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांची आम्ही शासनाला मागण्या करीत आहोत. पहिली मागणी अशी आहे, अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अबकडं वर्गीकरण करण्यात यावं. त्याचबरोबर दुसरी मागणी, शेतमजूर, कष्टकरी, हमाल या विविध सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांनी विकास महामंडळाकडून घेतलेलं कर्ज व कराड तालुक्यातील मायक्रो फायनान्स बचत गटाला घेतलेलं कर्ज बिनशर्त माफ व्हावे. दुसरा मुद्दा असा आहे की कराड तालुक्यातील मुद्रा योजनेअंतर्गत ज्या मुद्रा योजना आहे ते शासनाने मागासवर्गीय तरुणांना दिली जात नाही. नॅशनल बँकेकडून त्याची जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते, ती थांबवण्यात यावी. त्याचबरोबर कराड तालुक्यात गेले 3 वर्ष मागासवर्गीय मुलामुलींची शिष्यवृत्ती शासनानं दिलेली नाही, ते तात्काळ देण्यात यावी. त्याचबरोबर वन विभागाच्या जमिनी असतील, गायरान असतील, मागासवर्गीय लोकं ज्या ठिकाणी रहिवासी आहेत त्या लोकांना ते खटण्यासाठी द्यावेत आणि त्या जागेवरती ते राहतात त्या त्यांना त्या 7-12 त्या सर्वे करून शासनाने त्या कुटुंबाच्या तो 7-12 नावी करावा. तसेच आम्ही कराड सेतू कार्यालयात जो आज लोकांची खरोखर एक हे केली जाते, छळ केली जाते, तर कुठलंही काम घेऊन गेलं तर त्याला तिथे पैसे कमी लागतात, त्या ठिकाणी ते हेळसण करतात, तर त्या कराड तालुक्यातला सेतू कार्यालयाचा ठेका पूर्ण रद्द करावा आणि तो थांबवण्यात यावा. तसेच कराड खादीग्राम उद्योग जी संस्था आहे त्या संस्थेच्या अधिकारी पंचायत समितीत ऑफिस आहे, त्या ठिकाणी कधीही गेलं तरी ते ऑफिस बंद असते, त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विकास महामंडळ जे आहे त्या विकास महामंडळाकडून जे मागासवर्गीय तरुणांचे प्रकरणं नॅशनल बँकेला दिले जातात आणि त्यात जाती आणि आडनाव बघून बँक अधिकाऱ्यांच्याकडनं ते जाणीवपूर्वक त्याची अडवणूक केली जाते आणि त्या शासनाने त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून शासनाने मागासवर्गीय लोकांना जास्तीत जास्त प्रकरणं देण्याचं सहकार्य करावे. त्याचबरोबर तसेच कराड तालुक्यात ज्या विविध मागासवर्गीय लोक आहेत त्यांना योग्य पद्धतीनं त्यांचं सहकार्य करावं. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा भेदा चौकात उभारण्यात यावा अशा आमच्या विविध जनता क्रांती दल संघटनेच्या वतीनं ज्या मागण्या आहेत ते शासनाने आमच्या. त्याचबरोबर अजून एक मागणी अशी आहे की 2020 ऑगस्ट 2018 जो जीआर आहे त्यानुसार सर्व लोकांना घरं देण्यात यावीत. त्याबरोबर आम्ही पाडळी, केशव, वारुंजी इत्यादी मागासवर्गीय लोक गायरान जमिनीत राहत आहेत, त्यांचा गावकऱ्यांच्याकडून अतिक्रमण काढण्याचा उद्देश जास्तीत जास्त असतोय, तर तो थांबून त्या कुटुंबांना त्या 7-12 त्यांच्या नावी करून त्यांना शासनाने सहकार्य करावं. त्याचबरोबर रेशनिंग कार्डाची अन्न सुरक्षा यादी आहे, त्या यादीमध्ये खरोखरच गरजू आणि जे लाभार्थी आहेत त्यांनाही त्या गोष्टी त्यांना सामावून घ्यावं अशा आम्ही 18 तारखेला जनता क्रांती दल संघटनेच्या वतीनं मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. त्या मोर्चात आमच्या अशा पद्धतीच्या मागण्या आहेत, तर आम्हाला शासनाने त्या आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो.